नमस्कार, आज आपण मऊ खुसखुशीत बिस्किटांसारखीच हलकी तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत. खूप साधा सोप्पा वाटणारा हा पदार्थ बऱ्याचदा आपली फसगत करतो, त्यामुळे शंकरपाळीसाठी परफेक्ट साहित्यांचं प्रमाण कसं लक्षात ठेवायचं आणि त्याचबरोबर इतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याची सविस्तर माहिती आपण इथे बघूयात. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला तरी एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरुवात करूया. परफेक्ट शंकरपाळीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे साहित्यांचं अचूक प्रमाण. तर आपल्या प्रत्येकाकडे अशा लहान मोठ्या साईजच्या वाट्या असतात, त्यातली ही मोठी जी स्टँडर्ड साईजची वाटी आहे ती आज आपण ह्या सगळ्या साहित्याच्या प्रमाणासाठी घेणार आहोत. प्रत्येकाकडेच मेजरिंग कप असतील असे नाही, त्यामुळे कोणतीही वाटी किंवा भांडं आपण ह्या साहित्यांच्या प्रमाणासाठी इथे घेऊ शकतो. तर मी इथे बरोबर अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि ह्या मोठ्या वाटीने जर मोजून घेतला तर अर्धा किलो मैदा बरोबर तीन वाट्या भरतो. मैदा स्वच्छ साळून घ्यायचा आहे. त्याच वाटीने आपण इतर साहित्यही घेणार आहोत. तर त्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे, याचा आपल्याला मोहन यामध्ये घालायचं आहे. तर बरेच जण तेल किंवा डालडासुद्धा वापरतात, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे इथे कोणतंही मोहन यामध्ये वापरू शकता. तर हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गरम गरम तूप आपल्याला मैद्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी घेतलेलं सगळं अर्धी वाटी गरम तूप ह्यामध्ये घातलेलं आहे. जोपर्यंत हे गरम आहे तोवर आपण हे असंच चमच्याने मिक्स करत राहूयात आणि हात लावणे इतपत कोमट झालं की आपण हातानेच अशा प्रकारे सगळं तूप व्यवस्थित ह्या मैद्यामध्ये चोळून घ्यायचं आहे. दोन्ही हातांनी आपण हे छान चोळून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या शंकरपाळ्या मऊ आणि खुसखुशीत व्हायला मदत होते. तर शंकरपाळ्यांमध्ये मोहन व्यवस्थित घातलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. मोहन जर तुम्ही कमी प्रमाणात घातलं असेल तर शंकरपाळ्या खूप जास्त कडक होतात आणि मोहन जर आपल्याकडून जास्त प्रमाणात पडलं असेल तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळते. त्यामुळे अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये घालायचं आहे, हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता घातलेलं मोहन बरोबर आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर पिठाचं अशा प्रकारे आपल्या हातामध्ये मुटका किंवा असा गोळा करून बघायचा. तो जर व्यवस्थित हातामध्ये बांधला जात असेल तर आपण घातलेलं मोहन अगदी योग्य आहे असं समजायचं. तर हे सगळं तूप आता मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता त्याच तुपाच्या वाटीमध्ये मी बरोबर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. या प्रमाणात अगदी परफेक्ट गोडीच्या शंकरपाळ्या होतात, पण जर कोणाला जास्त गोड आवडत असेल तर एक दोन चमचे साखर आपण ह्यामध्ये वाढवू शकतो. आता ज्या भांड्यामध्ये आपण तूप गरम केलं होतं त्याच भांड्यामध्ये ही अर्धी वाटी साखर आपण काढून घेऊया आणि ह्याच साखरेच्या वाटीमध्ये बरोबर अर्धी वाटी दूध आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. तर आता हे दूधसुद्धा आपण साखरेमध्येच मिक्स करून घेऊयात. तर मी इथे दुधाचा वापर केलेला आहे, त्याऐवजी आपण पाणी वापरलं तरीही चालेल, पण दुधामुळे चव जास्त छान येते. शंकरपाळ्यासुद्धा मऊ होतात आणि त्यांचा रंगसुद्धा छान येतो. पाणी वापरल्यामुळे शंकरपाळी जास्त दिवस टिकायला मदत होते, पण इथे मी कमी प्रमाणात शंकरपाळी करते त्यामुळे मी इथे संपूर्ण दुधाचा वापर केलेला आहे. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे आणि दूध आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. इतपत कोमट असायला हवं की अशा प्रकारे आपण त्यामध्ये बोट घातलं तर आपण ते काही सेकंद त्यामध्ये ठेवू शकतो. म्हणजे आपण जसं विरजण्यासाठी दूध गरम करून घेतो त्याच पद्धतीचं कोमट दूध इथे असायला हवं. आता थोडं थोडं दूध यामध्ये घालून आपण हे असं छान घट्ट मळून घ्यायचं आहे. शंकरपाळीसाठी आपल्याला पुरीच्या कणकेप्रमाणेच घट्ट पीठ मळायचं असतं. तर घेतलेलं सगळं अर्धी वाटी दूध आता मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे मी यात आणखी दोन चमचे कोमट दूध घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एक दोन चमचे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं प्रत्येकाला, त्यामुळे अंदाजाने ह्यामध्ये दूध घालायचं आहे आणि घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता हा असा घट्टसर गोळा तयार झाल्यानंतर यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिट हे पीठ आपण रेस्टसाठी बाजूला ठेवायचे. तर अर्धा किलो मैद्यासाठी अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटीच दूध इतकं साधं सोपं प्रमाण आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर आता 20 मिनिटांनंतर आपण बघूयात, पीठ आपलं चांगलं मऊ झालेलं आहे, छान सेट झालेलं आहे. पाहिजे तर आपण ह्या पिठाच्याही शंकरपाळ्या करू शकतो, पण आपल्याला जास्त छान खुसखुशीत आणि बिस्किटांसारख्या हलक्या शंकरपाळ्या करायच्या असतील तर त्यासाठी काय करायचं, असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि ते अशा प्रकारे बत्त्यांनी किंवा पाट्यावर असं ठेचून घ्यायचं.
यामुळे पिठामध्ये हवा भरायला मदत होते आणि पीठ हलकं होतं, त्यामुळे आपल्या शंकरपाळ्याही जास्त हलक्या आणि खुसखुशीत होतात. पण एवढी मेहनत जर करायची नसेल तर सरळ या पिठाचे असे लहान लहान तुकडे करायचे आणि ते आपण असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. यासाठी नेहमी मिक्सरचं मोठं भांडं आपण वापरायचं आहे. तर थोडं थोडं पीठ आता यामध्ये घालून आपण हे फिरवून घेऊयात. पण हे करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे मिक्सर आपल्याला एकसारखा चालू ठेवायचा नाही. एक दोन सेकंद फक्त आपल्याला चालू बंद करत हे पीठ आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. तर ही कृती आपण का करायची आहे, तर आपण ह्या पिठामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि ते पीठ मळून आपण 20 मिनिट बाजूला ठेवलेलं होतं, ज्यामुळे तूप आळतं आणि तूप आळल्यामुळे पीठ आपलं घट्ट होतं. तर मिक्सरच्या उष्णतेमुळे तूप थोडंसं वितळतं आणि तूप साखर गरम होऊन वितळल्यानंतर असं हे आपलं पीठ छान मऊ व्हायला मदत होते. तर आता इथे तुम्ही ह्या पिठाचं टेक्स्चर बघू शकता, पहिल्यापेक्षा किती छान आणि मऊ एकसारखं असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर हे आपण असंच करून घ्यायचं आहे, खूप जास्त यामध्ये उष्णता तयार होऊन द्यायची नाहीतर पीठ आपलं इथे पातळ होऊ शकतं आणि पातळ पिठाच्या शंकरपाळ्या खूप जास्त तेलकट होतात. तर आता हे छान असं मऊ झालेलं आहे आणि आपण आता ह्याचे असे मोठे मोठे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपण आपल्या शंकरपाळ्या करायला सुरुवात करायची आहे. तर ज्या पिठामध्ये आपण मोहन घातलेलं असतं ते लाटताना आपल्याला तेलाचा किंवा पिठाचा वापर करावा लागत नाही, ते पोळपाटाला अजिबात चिकटत नाही, त्यामुळे हे असंच आपण असं जाडसर लाटून घ्यायचं आहे. ह्याचा आकार कसाही वेडावाकडा आला तरीही चालेल. आता हे जाडसर लाटून झाल्यानंतर ह्याच्या आपण अशा कडा पहिल्यांदा कट करून घेऊयात, म्हणजे आपल्याला एकसारख्या आकारामध्ये शंकरपाळ्या कापता येतील. तर आता हे जे साईडचं पीठ आहे ते आपण दुसऱ्या उरलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि ते पुन्हा वापरायचं. तर इथे तुम्ही ह्याची जाडी बघू शकता, अशा इतपत जाड आपल्याला ह्या शंकरपाळ्यांची पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे. आता आपण आवडीच्या आपल्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकतो. मी नेहमी जशा आपण लहान चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापतो तशाच कापून घेतलेल्या आहेत. तर इथे बघू शकता ह्या इतपत मी जाड ठेवलेल्या आहेत. किती जाड किंवा पातळ ठेवायच्या त्या आपल्या आवडीवर अवलंबून आहे. जास्त जाड असतील तर तळायलाही जास्त वेळ लागू शकतो आणि जर जास्त पातळ लाटल्या गेल्या असतील तर त्या खूप कडक होतात, त्यामुळे अशा मध्यम जाडीच्या आपल्याला शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत. आता जसजशा आपल्या शंकरपाळ्या आपण तयार करत जाऊ तसंच आपल्याला ते लगेच तळायला सुरुवात करायची आहे, त्या जास्त कोरड्या पडून द्यायच्या नाहीत. तर त्या एक बॅच तळण्यासाठी तयार झाल्यानंतर आपण लगेच हे तळून घेऊयात. तर शंकरपाळ्यांसाठी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम झालं पाहिजे. एक छोटीशी शंकरपाळी यामध्ये टाकून बघूयात. ती कढईच्या तळाला जाऊन चिकटली नाही आणि असे लगेच पटकन बुडबुडे यायला सुरुवात झाली तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे असं समजायचं. आता एका वेळेला तेलामध्ये मावतील एवढ्या आपण शंकरपाळ्या तळायला घालूयात. तर शंकरपाळी आपण जाड लाटलेली असल्यामुळे ती आतपर्यंत व्यवस्थित तळली जावी म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम नेहमी कमीच ठेवायची आहे. मंद गॅसवरच आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळ्या तेलात चांगल्या सेट झाल्यानंतरच ते अशा प्रकारे हलवायचे आहेत आणि नंतर सतत अशा हलवत राहायचे, म्हणजे त्यात सगळ्या बाजूंनी एकसारख्या तळल्या जातात आणि त्यांना सगळीकडून सारखा रंग यायला मदत होते. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर आता इथे बघा शंकरपाळ्यांना किती छान असे पूड सुटायला मदत झाली आहे, म्हणजे त्यांना असे ह्यामध्ये ज्या रेषा दिसतात त्यामुळेच आपल्या लक्षात येतं की शंकरपाळ्या आपल्या किती जास्त खुसखुशीत होणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यांचा आकारसुद्धा पहिल्यापेक्षा आणखी वाढलेला आहे, त्या चांगल्या फुगून डबल झालेले आहेत. तर आता यांचा हलकासा रंग बदलायलाही सुरुवात झालेला आहे. तर साधारण एक शंकरपाळीची बॅच तळून व्हायला आपल्याला 3 ते 3.5 मिनिट लागू शकतात. तर आता इथे छान असा मस्त यांना रंग आलेला आहे. अजून थोडंसं आपण ह्याला 1/2 मिनिट तरी तळून घेऊयात. तर इथे आपण शंकरपाळीचं पीठ मळताना दुधाचा वापर केलेला असल्यामुळे ह्यांचा असा हलका असा बदामी रंग आल्यानंतरच आपल्याला या तेलामधून काढून घ्यायचे आहेत. त्यांचा रंग जास्त बदलवायचा नाहीतर त्या कडकही होतात आणि करपण्याची शक्यता असते. तर आता असा छान बदामी रंग आल्यानंतर आपण ह्या शंकरपाळ्या काढून घेऊयात. या शंकरपाळ्या तेलातून काढल्यानंतरही ह्यांची शिजण्याची प्रक्रिया थोडा वेळ चालूच असते, त्यामुळे नंतर त्यांचा रंग अजून डार्क होऊ शकतो. त्यामुळे या अशा रंगावरच आता आपल्याला शंकरपाळ्या व्यवस्थित तेल निथळून टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि इथे बघू शकता अगदी मऊ छान आणि खुसखुशीत आपली शंकरपाळी तयार झालेली आहे. तर व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्सचा वापर करून अशा मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या यंदाच्या दिवाळीमध्ये नक्की करा आणि तुम्हाला आवडल्या असतील तर कमेंट करून जरूर सांगा. माझ्याकडून जर काही सुधारणा अपेक्षित असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. तसेच आणखी कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.